रविवारी झालेल्या विक्रमी पावसामुळे नाशिकमधली धरणं भरली आहेत. या पावसानं नाशिक नगर जिल्ह्यासोबतच मराठवाड्यातील धरणांची पाणी पातळी आहे ती आता वाढलेली आहे, त्यामुळे त्यांना दिलासा मिळालाय. 15 दिवसांपूर्वी पाण्याअभावी कोरड्या ठाक असलेल्या धरणांमध्ये या 2 दिवसात विक्रमी पाणीसाठा झालाय. अनेक धरणात गेल्या 15 जुलैच्या तुलनेत दुप्पट तिप्पट पाणीसाठा झालेला आहे. नाशिक जिल्ह्यातल्या अनेक नद्या आणि धरणांमधून करण्यात आलेल्या 1000 क्युसेक पाण्याच्या विसर्गामुळे जायकवाडीसह मराठवाड्यातल्या धरणात सुमारे 8 TMC पाणी पुरवठा झाल्याचा अंदाज आहे, त्यामुळे नाशिककरांची पाण्याची चिंता काहीशी कमी झाली आहे. एकदम असे उमजून गेलो होतो.